नमस्ते, मी अंजली. मन माझं कसं भिरभिरतंय फेम. आत्ताच आम्ही 4 दिवसांपासून एक हॉरर स्टोरी च्या शूटवरती होतो. जी स्टोरी रणजित गायकवाड आणि शुभम पुजारी सर यांनी लिहिली होती. खरंच स्टोरीची सुरुवात आणि स्टोरीचा एंड इतका सुंदर होता ना, की स्टोरी वाचल्यानंतर आम्हाला असं वाटलं की हे हॉरर सीन आहेत कसे करायचे. आणि एक हॉरर स्टोरी इतकी सुंदर त्यांनी लिहिली होती की करताना आम्हालाही मजा आली. डे नाईट शूट करून इतकं सुंदर, मनामध्ये भीतीही वाटत होती कुठेतरी आणि कुठेतरी आनंदही होता की आम्ही हॉरर सीन करतोय बाबा. आणि मन खूप छान वाटलं ते सीन करताना. खरंच रणजित गायकवाड सर आणि शुभम पुजारी सरांना मी थँक्यू म्हणेन, त्यांनी अशी स्टोरीची रचना केली आणि अशी स्टोरी आमच्यापर्यंत त्यांनी आणली आणि आम्हाला त्यामध्ये काम करायची संधीही भेटली, त्याबद्दलही थँक्यू. आणि रणजित सरांनी अनेक स्टोरी लिहिली होती बालविवाहावरती, त्याचंही शूट झालं. बालविवाह केल्यानंतर काय दुष्परिणाम होतात समाजामध्ये, आता सध्या बालविवाहाचे खूप हे येत आहेत की बालविवाह केल्यानंतर काय परिणाम होतो मुलीच्या जीवनावरती, हे त्या स्टोरीमध्ये दाखवलेलं आहे. खरंच ती स्टोरी तुमच्यापर्यंतही चित्रित स्वरूपात लवकरच येईल. हॉरर स्टोरीही तुमच्यासमोर चित्रित स्वरूपात लवकरच येईल. रणजित गायकवाड सरांना थँक्यू म्हणेन आणि शुभम पुजारी सरांनाही थँक्यू म्हणेन अशा स्टोरी आम्हाला लिहून त्यांनी चित्रित स्वरूपात मांडण्यासाठी आमच्या पुढे ती स्टोरी आणली, त्याबद्दल दोघांनाही थँक्यू.